हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज आहे रविवार आणि आता सकाळची वाजले 10. तर आम्ही सध्या चाललेलो आहोत बाहेर आणि ते कशासाठी, तर आज आहे माझा वॅक्सिनचा पहिला डोस आणि ते मी घेण्यासाठी चाललेली आहे. जवळजवळ 2 महिन्यानंतर मी आज बाहेर जाणार आहे. तर खूप दिवसांनी बाहेर चालली, जरा छान पण वाटते, पण डोस आहे याचं थोडंसं भीती पण वाटते इंजेक्शन घ्यायचंय. तर आता आपण सुरक्षित जाणार आहोत. तर 2 मास्क घेतलेले आहेत मी, डबल मास्किंग करणार आहे आणि एकदम काळजीने आपल्याला त्या सेंटरवरती पोहोचायचं आहे आणि डोस घेऊन माघार यायचं आहे. तर चला मग मी तिथले थोडंसं आणखी शूटिंग करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर डबल मास्क लावत आहे मी, आतल्या बाजूने आपलं जे कापडी मास्क आहे ते आणि त्यानंतर जे सर्जिकल मास्क आहे ते, त्यामुळे थोडंसं अजून जरा थोडंसं जास्त सेफ फील होईल. आणि आता आम्ही चाललेलो आहोत, तर आता लिफ्टमध्ये सिया आरू सोबतच घेऊन चाललेलो आहोत, कारण की घरी कोणी नसल्यामुळे आम्हाला पर्यायच नसतो. आम्ही बाहेर जायचं म्हटलं की यांना घेऊनच जावं लागतं आम्हाला, त्याच्यामुळेच आम्ही जास्त करून बाहेर काही पडतच नाही. तर आम्ही पार्किंगमध्ये गेलो आणि ज्यावेळेस गाडीवर बसायची वेळ आली त्यावेळेस एकदमच ह्यांच्या लक्षात आलं की आधार कार्डच विसरलेलं आहे. तर ते चाललं होतं, एकदमच गाडी बसतच होतो, शियाला बसवलंच नव्हतं, आणखी रडते ती, तिला झोका खेळायचा होता त्याच्यामुळे. आणि तेच सांगत आहे मी मास्क, तर ते सांगत आहे मी की आधार कार्ड विसरलेलं, पण तिथे आवाज येत नव्हता व्यवस्थित, त्याच्यामुळे मग मी ते म्यूटच केलेलं आहे. आणि आता मी आधार कार्ड घेऊन येते अगोदर, कारण की त्याच्याशिवाय आपल्याला वॅक्सिन भेटणारच नाही. कंपल्सरी आहे आधार कार्ड, तिथं खरंच चेक करतात. आणि आपला जो आपल्याला एक नंबर येतो, म्हणजे कोड येतो ना जो मॅसेज, तो एक नंबर आपल्याला पाहिजे मॅसेज. आणि आता मी आधार कार्ड घेतलेलं आहे आणि आता आमची मस्त सवारी चाललेली आहे 2-व्हीलरवरती, आम्ही चौघेजण स्वीट फॅमिली मस्त. मध्ये थोडीशी याची एमती पण मस्त पकडून बसली ती. आणि सोसायटीच्या बाहेर पडलोय आता फायनली. ऊन पण खूपच होतं, पण काय करणार, कारण 10 ते 12 मधला जो आमचा स्लॉट होता त्याच्यामध्येच नंबर आलेला होता, त्यामुळे जावं तर लागणारच होतं. जवळच होतं, एवढं काही दूर नव्हतं, 1-4 ते 5 किलोमीटर अंतर असेल. पटकन गेलो. तर मस्त थोडंसं हायवेला हे असं वातावरण होतं, काही गर्दी नव्हती, वातावरण थोडंसं शांतच आहे सगळीकडेच. मस्त वाटत होतं, खूप दिवसांनी, ऊन जरी असलं तरी खूप दिवसांनी गाडीवरती बसलो होतो आणि बाहेर होतो. आणि आता हे सेंटर आहे, म्हणजे ती एक प्राथमिक शाळाच आहे. तर ही जी अरेंजमेंट आहे बसण्याची ती फक्त बाहेरची आहे. याच्यानंतर जवळजवळ आतमध्ये आम्ही तीन टप्प्यामध्ये गेलो, 10-10चा ते सोडत होते 10-10 लोकांना. 3 वेळा असं वेगळं, म्हणजे वेगवेगळ्या पार्टिशनमध्ये बसवत होते, मग जसं ज्यांचे नंबर होते होते तसं ते मग बाहेर जायला सांगत होते. तर हे जे मी बसलेले आहे ते एकदम पहिल्याच टप्प्यात आहे, बाहेरच आहे. आणि मी तिकडे बसत होते कारण माझाच नंबर होता वॅक्सिनचा, यांचा डोस झालेला आहे. आणि मग हे बाहेरच बसले होते, एक झाड होतं तिथे, पायऱ्या पण होत्या. आणि मग पोरांना घेऊन बसले होते थोडंसं दूरच, म्हटलं नको जवळ बसायला, पण तिथे येऊ पण देत नव्हते असंही. आणि शिया मस्त माती खेळत आहे, कारण की असंही तिला कुठे माती खेळायला भेटते. सोसायटीत खाली बी जरी गेलो तरी सगळंच सिमेंटचंच आहे, आणि गावी तर काही सध्या जाताच ये नाही. तर तिला ही खूपच मजा वाटत होती, चाललाय आपला एन्जॉय. ओ मस्त. तर जवळजवळ 1-2 तास लागले आम्हाला तिथे, वेळ जातोच म्हणा. आणि हे मी दुसऱ्यानंतर, म्हणजे पहिला आपण जे बाहेर बसलो होतो त्याच्यानंतर मी आता रूममध्ये गेलेली आहे, त्याच्यानंतर आणखी एका ठिकाणी गेलो आणि तिथून पुढे मग आपल्याला ह्याला जायचं होतं वॅक्सिन घ्यायला. तर 3 टप्प्यामध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो होतो. आतमध्ये काही ते शूटिंग करू देत नव्हते, त्यामुळे थोडंसं मी सेल्फीतून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वॅक्सिन देतानाही त्यांनी मला नाही शूटिंग करू दिलं, तर वॅक्सिन घेऊन आलेली आहे. थोडंसं दुखलं इंजेक्शन घेतल्यानंतर. आणि मस्त फोटो काढलेले आहेत थोडेसे, कारण की स्टेटसला पण ठेवायचंच आहे ना वॅक्सिन घेतले म्हणून फायनली सांगायचं होतं. मग आम्ही थोडंसं बाहेर गेलो, आरूला नारळ पाणी प्यायचं होतं आणि ऊन पण होतं, म्हटलं चला सगळेच जाऊ. मग जो हायवेचा रोड आहे मस्त आमचा आवडता आहे, एक म्हणजे असं झाडे खूप आहेत, मस्त वाटतं तिकडे. आणि तिथं झाडाखाली मग कसं भाजीवाले असतात, नारळ पाणी किंवा ज्यूस वगैरे असे असतात. आणि मग तिथं आम्ही नारळ पाणी घेतलं,
आणि एक 10 ते 15 मिनटंच थांबलं असेल तिथे, कारण उशीर पण झालेला होता. छान मस्त अशी या नारळ पाणी पित होती आणि अधूनमधून मला पण पाजत होती, पी म्हणत होती. ओ, तिच्या हाताने मला पाणी पाजायचं, वा क्या बात आहे, मस्त हास होते. कधी परत पहिले दिवस येणार. सगळेच ते नको म्हणत होते थोडंसं व्हिडिओमध्ये यायला, पण मी थोडंसं घेतलेलं आहे कारण की फक्त आम्हीच दिसणार आणि ते दिसणार नाही, ते मला चांगलं नाही वाटलं. आरूला मलई खायची, त्याच्यामुळे तो परत तिकडे गेलेला आहे त्या काकांकडे, नारळ पाणी पिलेला आहे तो. आय शिया हाय करते सर्वांना. कोणाला पण बघून हसते ना, मस्त शियाला मस्त वाटलं आज एकदम बाहेर गेलो होतो, तिला आनंद झाला होता खूप. हातात तिला नारळ घेऊन पाणी प्यायचं होतं, आम्हाला वाटत होतं की पाडते की काय, पण तिला तिच्या हातामध्ये पाहिजे होता नारळ. वा किती मस्त स्माईल ना. मस्त हा मस्त. आणि आरूची गडबड आहे मलई खाण्यासाठी, त्याला खूप कोवळा नारळ खूप आवडतो खायला, पण जे आम्ही नारळ घेतले होते त्यातला सगळ्यातलाच नारळ हा थोडासा कडक होता, त्यामुळे त्याने थोडंच खाल्ला, जास्त काही खाताच आला नाही, त्याच्यामुळे मग आम्ही तो सगळाच घेतला असंच पार्सल म्हणून. मी पण खायला लागली होती पण काय थोडासा निबर लागत होता, मग म्हटलं नको की जास्त नको खायला. कोवळा नारळ असतं तर खाल्लं असतं कारण की खूप छान लागतो, गोड लागतो आणि मला पण खूप आवडतो, आरूचा तर खूप आवडत आहे. आणि मग तेच म्हटलं चला आता नारळ घेऊया पार्सल आणि घरी जाऊया. ऊन तर खूप झालेलं होतं आणि 2 तास जवळजवळ बाहेर होतात, त्याच्यामुळे सियाला पण भूक लागलेली होती. तर आता मी घरी आलेलो आहे, तर वॅक्सिन घेतलेलं आहे, त्यानंतर येताना खूप ऊन लागलं मला आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही देखील वॅक्सिन घ्या, तुमचा नंबर आल्यावरती त्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करा. आपला आधार नंबर ते घेतात, त्याच्यानंतर वॅक्सिनला जाताना पण आपल्याला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. आणि वॅक्सिन घेतल्यानंतर थोडंसं दुखण्याची शक्यता आहे, थोडा आराम करा, चांगलं खा, चांगलं राहा. शिया कशी रडत आहे, कशी रडती तू, कशी रडती, हा कंटाळा आला तुला, भूक लागली. हा तर चला तर मग मस्त आता आम्ही पण जेवण करतो, खूप उशीर झालेला आहे. तर मस्त राहा, तर हेल्दी खा, हेल्दी राहा. आणि वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे, फक्त आपण थोडंसं कोरोनापासून दूर गेलेलो आहोत एक वॅक्सिन घेऊन, पहिला डोस झालेला आहे आता फक्त, आणि नंतर भेटूयात. चला दुसऱ्या बोलते तू, तर नंतर भेटूयात चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.